नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि नारायणगाव दर्शनच्या आजच्या सिरीजमध्ये आपण जाणार आहोत हुतात्मा बाबूगिरी स्मारक बघायला महाळुंगे पडवडला. महाळुंगे पडवा हे नारायणगावपासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर असलेले एक गाव, हुतात्मा बाबू गेनू सईद यांचं ते जन्मस्थान. हुतात्मा बाबू गेनू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक स्वातंत्र्य सैनानी, भगतसिंग हे त्यांचे प्रेरणास्थान आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गावरती त्यांचा विश्वास. 1930 सुमारास सुरू झालेल्या ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. तर त्यांच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देतो, तुम्ही ती विकिपीडियाची लिंक जाऊन नक्की वाचा. तर चला बघूया आजच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं ते आणि सुरू करूया आपला ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण आहोत नारायणगाव चौकामध्ये. तर नारायणगाव चौकापासून जर तुम्ही पुण्याकडे निघाला तर तुम्हाला मीनादेवीचा ब्रिज क्रॉस करून वारुदवाडीचा टर्न लागेल. तर आपण चाललो आहोत आता महाळुंगे पडवळला. महाळुंगे पडवळला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत, एक वारुदवाडीपासून आणि एक सरळ हायवेवरून. तर आपण हायवेवरून न जाता वारुदवाडीवरून जाणार आहोत, कारण आपल्याला तिकडे लागणार आहे झिगझॅग पॉईंट. आणि या मीना नदीच्या लगतच तुम्हाला मिळेल वारुळवाडीचा टर्न. तर आता आपण तो टर्न घेऊया. कारण आपण हायवे अवॉइड केला, कारण आता हायवे वरती खूप रश असतो, त्यामुळे सायकलिंग करायसाठी हा वारुळवाडीचा रोड एक चांगला रोड आहे, जिकडे जास्त रहदारी पण नसते आणि रस्ताही चांगला आहे. तर चला आता जाऊया आपण इकडून पुढे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत झिगझॅग पॉइंटला. तर आता आपण वर चढून बघणार आहे कसा परिसर दिसतो हा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत झिगझॅग पॉइंटला. तर तुम्ही खाली बघू शकता जो सरळ रोड येत आहे वारुळवाडीतून, त्यानंतर हा छोटासा घाट लागतो. हा नागमोडी वळणाचा घाट आहे, त्यामुळे याला झिगझॅग पॉइंट नाव देण्यात आले असावे. पावसाळ्यामध्ये या घाटामध्ये हिरवाई असते, त्यामुळे हा परिसर अगदी नयनरम्य दिसतो. तर आता आपण हा घाट पार करून जाणार आहोत पलीकडे महाळुंगे पडवळला. तर चला बघूया पुढे काय बघायला मिळतं ते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत महाळुंगे पडवळ गावामध्ये. हेच आहे हुतात्मा बाबू गेनू सईद यांचे जन्मस्थान. तर चला बघूया आपल्याला त्यांच्या जन्मस्थानाच्या इथे काय बघायला मिळतं ते. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे समोर घर दिसते आहे तेच आहे हुतात्मा बाबू गेनू सईद यांचे जन्मस्थान. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे समोर घर दिसत आहे तेच आहे हुतात्मा बाबू गेनू यांचे निवासस्थान. याच ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू सईद यांचा जन्म झाला. आता ही प्रॉपर्टी बंद आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, म्हणून मी तुम्हाला इकडूनच एक याचा व्ह्यू दाखवतो आहे. आणि इकडे सुद्धा तुम्ही एक माहिती फलक बघू शकता, त्यांचा संक्षिप्त जीवन प्रवास या फलकावरती लिहून ठेवलेला आहे. जर तुम्हाला ती माहिती वाचायची असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन या स्थळाला भेट देऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता इकडचा आजूबाजूचा परिसर त्यांच्या घराच्या.
तर याच्यानंतर आपण जाणार आहोत आता हुतात्मा बाबूगेनू स्मारकाकडे. तर चला आता तिकडे आपण जाऊया आणि बघूया काय बघायला मिळतं आपल्याला. तर अशा प्रकारे आपण आता आलो आहोत हुतात्मा बाबूगेनू स्मारक या परिसराजवळ. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय बघायला मिळतं. तर हा असा आहे हा हुतात्मा बाबूगेनू स्मारक परिसर. तर चला आपण या स्मारकामध्ये एक फेरफटका मारूया. तर मित्रांनो, या स्मारकामध्ये तुम्हाला बाबूगेनू यांचा जीवन प्रवास एका पूर्णाकृती कलाकृतीमध्ये पाहायला मिळेल. तर मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत ही माहिती दाखवतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता. तर हुतात्मा बाबूगेनू हे या फलकानुसार दिलेल्या माहितीवरून ते फिनिक्स मिलमध्ये मुंबईला लोअर परेलला असलेल्या फिनिक्स मिलमध्ये ते कामाला होते. त्यांचा स्वयंसेवक क्रमांक सुद्धा तुम्हाला दिसेल. काँग्रेस कार्यालयात ते एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत झाले होते तेव्हा 8196. तर मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी सुद्धा त्यांनी केलेल्या आंदोलनाचा इकडे माहिती फलक तुम्हाला दिसेल. वडाळा इथे त्यांनी आंदोलन केले होते. तर त्याची माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. त्याचीच एक कलाकृती इकडे तुम्हाला दिसेल. त्यानंतर सायमन कमिशन विरोधात जे आंदोलन झाले होते त्या संदर्भात सुद्धा त्यांचा सहभाग होता त्या आंदोलनामध्ये. त्याची माहिती सुद्धा तुम्हाला या फलकावरती दिसेल. आणि हा आहे शेवटचा फलक ज्या दिवशी त्यांच्या बलिदान दिवसाबद्दलची माहिती, त्या दिवशी काय काय घडले त्या संदर्भातली माहिती तुम्हाला या फलकावरती दिसेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती माहिती वाचू शकता. तर तुम्ही हा स्तंभही बघू शकता. हा स्मारकाचा स्तंभ आहे इकडे. तर तुम्ही इकडे स्मारकाच्या आतमध्ये सुद्धा बघू शकता त्यांच्या जीवन प्रवासातील प्रसंग एका चित्राद्वारे इकडे रेखाटण्यात आलेले आहेत. आणि समोर तुम्हाला त्यांचा फोटोही दिसेल. Thank you.
मित्रांनो, आता आपण आलो आहोत हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मारकाजवळ. अवघ्या 22व्या वर्षी हुतात्मा बाबू गेनू यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. अशाच असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि जेव्हा आपल्याला ही भावना कळते तेव्हा त्यांचे बलिदान किती अमूल्य होते याची जाणीव आपल्याला होते. तर अशा स्वातंत्र्य सैनिकाच्या म्हणजेच हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतीला स्मरून आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि मी दिलेली माहितीही तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईकचं बटन नक्की दाबा. आणि अशीच माहिती तुम्हाला अजून हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर पुन्हा एकदा भेटूया आपण अशा एकाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओची सांगता आपण काहीशा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर चला बघूया काय आहे ती वेगळी पद्धत.